परभणी शहर महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी शहरातील नवा मोंढा परिसरात घडली आहे. याबाबत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रामविलास शेठमलजी अग्रवाल नवा मोंढा परभणी यांनी महानगरपालिका कार्यालयास तक्रारी अर्ज दिलेला होता. नवा मोंढा भागामधील त्यांच्या ऑइल मिल समोर असलेल्या रोडवर अनधिकृतरित्या पाणटंकी उभारल्याची तक्रार केली होती. ती हटवण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशानं मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड हे तिथे गेले होते. पाणटपरी जप्त करून मनपा कार्यालयाकडे पाणटपरी घेऊन जात असताना आज सकाळी समद हॉस्पिटल समोरील रोडवर 4 ते 5 जणांनी ट्रॅक्टर अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करून गायकवाड व सोबतचा शासकीय कर्मचारी असल्याचं माहीत असताना देखील त्यांना शिवीगाळ करून गायकवाड यांना थापडभुक्याने मारहाण केली आहे. आरोपी विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती व मनपा कार्यालयासमोरही निषेध व्यक्त केला. त्यानंतर 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामविलास अग्रवाल यांची फोनवर तक्रार आली होती की आमच्या ऑइल मिल समोर एक पाणटपरी टाकलेली आहे, ती आपण उचलून घ्यावी. तर त्याच्यानुसार आम्ही संध्याकाळी म्हणजे ड्युटी वेळेमध्ये एक प्रतिनिधी पाठवून त्यांना सांगितलं की बाबा ही याची तक्रार आलेली, तुम्ही तुमची उचलून घ्या, तुम्हाला 2 दिवस टाईम देतो, सोमवारपर्यंत तुम्हाला वेळ देतो. सोमवारी त्यांनी हे नाही केली, टपरी उचलली नाही. मग अग्रवालने काल रितसर लेखी तक्रार दिली, त्याच्यानुसार आम्ही आमच्या सर्व टीमसहित सदरील टपरी काढायला नवा मोंढा येथे गेलो. टपरी काढली, जप्त करून आणतेवेळेस उडाणपुलाजवळ समद हॉस्पिटलच्या समोर रामा रेंगे, त्यांचा मुलगा अक्षय रेंगे व शिंदे आणि असे म्हणजे 4-5 जणांनी गाड्या अडवून ट्रॅक्टर अडवून काही न बोलता काही न एखादा डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सरकारी कामात अडथळा केला. त्यांना मी सांगू लागलो की आम्ही टपरी घेऊन चाललो, तुमची काही टपरी आम्ही विकणार नाहीत का हे करणार आहेत, नॉमिनल फाईन भरून आम्ही सोडणार आहेत. तरी त्यांनी एकसुद्धा ऐकले नाही, डायरेक्ट 5 जणांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर रितसर कोतवाली पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सर्व कर्मचारी सर्वांच्या उपस्थितीत आम्ही गुन्हा दाखल केला. नेमकं कारण म्हणजे टपरी का उचलली आणि त्यांच्या मनाविरुद्ध काम झालं नाही. कार्यकर्त्याची टपरी होती, हे सन्माननीय नगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक आहेत, त्यांनी त्याच्यामुळं ते माझं ऐकत नाही म्हणून डायरेक्ट मारहाण करायचं होतं.